बेभान झालेल्या छत्तीस वर्षीय पत्नीने तालुक्यातील गोरेगाव येथे समोर आली आहे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता त्यामुळे पंधरा मार्चला दुपारी एकच्या सुमारास त्याचा कायमचा काटा काढण्यात आलाय मृतकाच्या आईने सिंदखेडा पोलीस ठाण्यात सोळा मार्चला दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे दत्तात्रय रुपालाल कवळे वय चाळीस राहणार कोरेगाव असे खून झालेल्याचे नाव असून मीरा दत्तात्रय कव्हाळे वय छत्तीस एजज खान शहजाद खान पठाण वय पंचाळीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक दत्तात्रेय यांची पत्नी मीराचे एजज खानसोबत अनैतिक संबंध होते दोघांचे फोनवरील बोलणे पती दत्तात्रेयने ऐकले होते एजज खान गावात टेलरिंगचा व्यवसाय करत होता पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती झाल्यानंतर दोघा पत्नीत वाद सुरू झाला पत्नी मीराने ह्यापुढे कधीही एजससोबत बोलणार नाही असा शब्द पतीला दिला होता काही महिन्यापूर्वी दत्तात्रय मजुरीसाठी अहमदनगरला गेला होता त्यानंतर काही दिवसांनी पत्नी मीरा पतीसोबत राहायला अहमदनगरला गेली होती रवींद्र सुरुषे झुमो न्यूज मेहकर